नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, ह्या जगात असा कोणी नाही ज्याला दुःख नसेल। मग हे दुःख दूर करता येईल का? किती बरं होईल ना, आपल्या मनावरचा मनस्ताप कमी होऊन जाईल। पण हे शक्य आहे का? तुम्ही म्हणणार, माणूस बनून आलो आहोत तर दुःख भोगावं लागेल। पण असा काही मंत्र किंवा कृती साधना ज्यामुळे दुःख दूर झालं तर हे शक्य होईल का? हे प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असतील। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की भेटेल। मित्रांनो, ह्या घटनेमध्ये एक महान ऋषी होते। एकदा एका माणसाने ऋषींना विचारलं, माझ्या आयुष्यात इतकं दुःख का आहे, ही तकलीफ का आहे, इतक्या समस्या का आहे? मग साधू म्हणाले, मला सांग तुला कोणतं दुःख आहे। तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, मी तुम्हाला कोणतं दुःख सांगू, माझं संपूर्ण आयुष्य दुःखाने भरलेलं आहे। मी माझ्याशी असलेल्या नात्यांबद्दल देखील दुःखी आहे, शरीरातही आजार होत राहतात, एकामागून एक दुःख येतच राहतं। मी ना माझ्या नात्याने खुश आहे, ना माझ्या कुटुंबात आनंदी आहे, ना माझ्या मनाने खुश आहे, ना माझ्या आयुष्यात आनंद आहे। मला वाटतं माझ्या आयुष्यापेक्षा मरणं बरं, जगून उपयोग नाही। तेव्हा साधूंनी त्या व्यक्तीला विचारलं, तुझ्या या सर्व दुःखांचे कारण काय आहे? मग ती व्यक्ती साधूंना म्हणते, मी तुमच्याकडे त्यासाठीच आलो आहे, म्हणून तुम्ही मला सांगा माझ्या आयुष्यात इतकं दुःख का आहे, सर्वांचं कारण काय आहे? साधू त्या व्यक्तीला म्हणाले, जरा विचार कर, बघ खोलवर विचार कर, तुझे दुःख काय कारण असू शकतं तुझ्या दुःखांचं। त्या व्यक्तीने खूप विचार केला, पण त्याला काही समजलं नाही। तेव्हा साधूंनी त्याला उत्तर दिलं की, तुझ्या सर्व दुःखांचं कारण तूच आहे। तुझ्या मनात आसक्ती आहे, तुझ्या मनाचा मोह आहे, तुमची आसक्ती तुमच्या सर्व दुःखांचे कारण आहे। मग ती व्यक्ती साधूंना म्हणाली, मला समजलं नाही, माझ्या मनाची आसक्ती माझ्या दुःखाचं कारण कसं असू शकते? तेव्हा साधूंनी त्याला तीन छोट्या छोट्या कहाण्या सांगितल्या। साधू पहिली कहाणी सांगतात, एक व्यक्ती झाडाला चिटकून ओढत होती की मला कोणीतरी वाचवा, कोणीतरी मला या झाडापासून वाचवा, या झाडाने मला पकडलेले आहे। तेवढ्यात एक गुरु आणि शिष्य तेथून जात होते। तेव्हा त्या शिष्याने आपल्या गुरुंना सांगितलं, आपण याला मदत करायला हवी, बिचारा कसा झाडामध्ये अडकला आहे। तेव्हा त्याचे गुरु म्हणाले की त्याची कोणी मदत करू शकत नाही। त्यामुळे तो शिष्य आश्चर्यचकित झाला, आपल्या गुरूंना विचारू लागला, कोणीही त्याला मदत करू शकत नाही? तेव्हा गुरूंनी उत्तर दिलं, ज्याने स्वतः झाड धरले आहे, ज्याने स्वतः कोणाला तरी पकडले आहे, तर त्याला कोण मुक्त करू शकेल, त्याला कोण वाचवू शकेल? तेव्हा साधू त्या व्यक्तीला म्हणाले, असेच तू देखील सर्व दुःख स्वतःच पकडले आहे, हे माझे आहे, हे सोडून जायला नको, ते माझ्याजवळ राहावे, आणि तुझ्या सर्व दुःखांचे कारण मी आणि माझे आहे। मग साधूंनी त्याला दुसरी गोष्ट सांगितली, जसा एक कोळी स्वतः जाळं विणतो आणि जाळं विणत असताना एक दिवस असा येतो की तो स्वतःच त्या जाळ्यामध्ये अडकतो आणि त्याला इच्छा असूनही त्या जाळ्यातून बाहेर पडता येत नाही। तू तुझ्या आयुष्यात किती नाती बनवलीस, किती जणांवर मोह पाडलास, किती जणांना आपलं मानलं आणि त्यांच्याशी असलेल्या आसक्तीमुळे आज तुला दुःख देत आहेत। जगात काही झालं तरी आपल्याला दुःख किंवा आनंद होत नाही। आपल्याला सुख दुःख तेव्हाच होतं जेव्हा आपल्या प्रियजनांशी संबंधित असतं किंवा आपले स्वतःचे काहीतरी आपल्याबरोबर काहीतरी करतात। तेव्हा साधूंनी त्याला तिसरी गोष्ट सांगितली, जेव्हा एक उडणारी माशी मधाने भरलेल्या डब्यात शिरते तेव्हा तिला मधाचा गोड रस मिळतो, तिला खूप आनंद होतो, आणि जर तिला हवे असेल तर ती थोडं मध घेऊन तिथून उडून जाऊ शकते, पण ती मधाच्या रस्यात इतकी बुडून जाते, इतकी हरवते की तिला तिथून उडून जावंसं वाटत नाही, आणि मग मध पिता पिता तिचे पाय आणि पंख त्या मधामध्ये फसतात। मग पोट भरेपर्यंत ती मधामध्ये वाईट रीतीने अडकते। मग ती तिथून बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करते, पुढे जाते, मागे जाते, उजवीकडे जाते, डावीकडे जाते, पण तिला तिथून उडता येत नाही। अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या नात्यात आनंद सुख घेतलंय, सुरुवातीला खूप आनंद मिळाला, आज तीच नाती तुम्हाला वेदना दुःख देत आहेत। त्याचप्रमाणे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही आणि स्वादिष्ट भोजनाचं अनुसरण करून काही खाण्यास सुरुवात करते, नंतर त्याचे आरोग्य बिघडू लागते, त्याचे शरीर खराब होते, त्याच्या शरीरात आजार येऊ लागतात। त्याचप्रमाणे जेव्हा मन सर्व सोडून अनेक अपेक्षा धरून घेतो, तृष्णा वासना लावून घेतो, तेव्हा त्याच्या मनात पैशांचा लोभ येतो। मग कितीही पैसा असला तरी कधीच समाधानी नसतो, तो नेहमीच अतृप्त असतो, आणि मग त्याच्या मनात दुःखाचा जन्म होतो। तेव्हा त्या व्यक्तीला कळतं की साधू अगदी बरोबर आहेत, हेच कारण आहे की माझं सर्व दुःख, माझी सर्व चिंता माझ्यामुळे जन्माला येते, माझ्या मनाच्या आसक्तीतून जन्माला येते। मग त्या व्यक्तीने साधूंना दुसरा प्रश्न विचारला,
की तुम्ही मला कारण सांगितलं, आता तुम्ही मला उपाय देखील सांगा. तेव्हा साधू म्हणाले, जर तुम्हाला सर्व दुःखांवर विजय मिळवायचा असेल तर तुमचे मन मोह आणि वासनेच्या वरती उचला आणि ते प्रेम आणि समाधानाने भरून टाका. कारण ज्याच्या हृदयात प्रेम आणि समाधानाचा दिवा पेटला आहे त्याच्या हृदयातून मोह आणि वासनेचा अंधार दूर होतो. सांगायला खूप सोपं असलं तरी करणं खूप अवघड आहे. पण ज्याला साधूचा उद्देश समजेल तो सर्व दुःखांवर मात करेल ही आपल्या आयुष्याची कहाणी आहे. आपण स्वतःहून नाती बनवतो आणि नंतर स्वतःहून रडत राहतो. आपण प्रेम वाढवतो आणि नंतर आपणच दुःखी होतो. ज्याच्या मागे आपण फिरत असतो आणि शेवटी तेच आपल्याला सर्वात जास्त दुःख देतात, आपलं मन दुखवतात. ज्याच्या सुखासाठी आपण काही करायला तयार असतो, ज्याच्या आनंदासाठी आपण आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करतो, शेवटी ते आपले जीवन अंधकारमय करतात. मग ते आपले कुटुंब असो, आपले मुलं असो किंवा कुठलंही नातं असो. जेथं आपण आपल्या मनात मोह आणि आसक्तीचे धागे धरून ठेवलेले असतात हे लक्षात घ्या. कदाचित आपल्या आयुष्यातील सर्व दुःख येथूनच येत असावे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.